मित्रांनो नमस्कार। आपण सर्वजण 12व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत, परंतु हा 12वा हप्ता जमा व्हायला आणखीन उशीर होणार आहे अशी माहिती समोर येत आहे। याची प्रमुख दोन कारणं आहेत, ती कारणं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। साधारणपणे 12वा हप्ता किंवा वर्षाचा तिसरा हप्ता जो असतो तो 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जातो। आज 18 तारीख उलटून जात आहे तरी देखील हा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होत नाही, तर याची जी प्रमुख दोन कारणं आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, मी वैभव इंगळे, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये। जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर पाहूयात व्हिडिओ। तर मित्रांनो, पहिलं जे कारण आहे ती म्हणजे EKYC। आता EKYC ची डेट जी आहे ती आतापर्यंत 2 वाढवलेली आहे आणि याच कारणामुळं 12वा हप्ता जमा व्हायला उशीर होत आहे। तर EKYC का गरजेची आहे, तर जे शेतकरी यासाठी अपात्र आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी शेती विकलेली असेल किंवा काही शेतकरी मृत पावले असतील अशा शेतकरी शोधून काढण्यासाठी EKYC करणे हे गरजेचं आहे। एखादा शेतकरी जर समजा वारला असेल, एक्सपायर झाला असेल, तर त्याची EKYC कंप्लीटच होऊ शकणार नाही आणि जो शेतकरी अस्तित्वात नाही त्याच्या नावावरती हे ट्रान्सफर होणारे अमाऊंट या ठिकाणी थांबवण्यासाठी EKYC ची डेट ही वाढवलेली आहे। तर ही डेट जी आहे ती तुम्ही लास्ट डेट पाहिलीत तर इथं पाहू शकता 31 ऑगस्ट 2022 ही याची लास्ट डेट आहे। याचाच अर्थ 31 ऑगस्टपर्यंत तरी आपल्या खात्यामध्ये पेमेंट होणार नाही। आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ते आहे फिजिकल व्हेरिफिकेशन। नवीन नियमानुसार जे काही फ्रॉड शेतकरी आहेत अशांचा शोध घेण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने प्रत्येक गावामध्ये 10% लोकांचं फिजिकल व्हेरिफिकेशन करणं अनिवार्य केलेलं आहे। म्हणजे समजा तुमच्या गावात 1000 शेतकरी असतील तर त्या 1000 शेतकऱ्यापैकी कुठल्याही 100 शेतकऱ्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन, 100 म्हणजेच 10%, 1000 चे 100 म्हणजेच ते 10%, तर 10% लोकांचं फिजिकल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे। आता हा GR किंवा ही नोटीस येऊन बरेच दिवस झाले, परंतु आज आपण पाहतोय की कुठल्याही गावामध्ये आणखीन फिजिकल व्हेरिफिकेशन झालेलं दिसून येत नाही आहे। तर फिजिकल व्हेरिफिकेशनला होत असलेला वेळ हे देखील याचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे। फिजिकल व्हेरिफिकेशन काय आहे, ते कुणी करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ही महत्त्वाची दोन कारणं होती याच्यामुळं 12वा हप्ता जमा व्हायला उशीर होणार आहे। तर मित्रांनो, हा जो हप्ता आहे तो साधारणपणे 15 सप्टेंबरनंतर जमा होण्याचे चान्सेस आहेत, कारण 31 तारीख EKYC ची शेवट तारीख आहे आणि त्यानंतर थोडासा डेटा मॅनेजमेंट करायला वेळ लागणार आहे। 15 सप्टेंबरपेक्षाही जास्त वेळ लागू शकतो, परंतु 15 सप्टेंबर आपण गृहीत धरून या ठिकाणी चालू शकतो। धन्यवाद।